आज आपण शिकूया वर्तुळ काय आहे चला एक क्रिया करूया आपण एक पेन्सिल घेऊ आणि त्याला एक दोरा बांधू दोऱ्याचे दुसरे टोक कागदावर ठेवून एक स्थान निश्चित करूया आणि दोऱ्याला खेचून धरून जर आपण पेन्सिलने आकृती काढली तर आपल्याला एक वर्तुळ म्हणजे सर्कल मिळेल आपण दोऱ्याची लांबी समान ठेवली आहे म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की वर्तुळातील सर्व बिंदू ह्या निश्चित बिंदू पासून समान अंतरावर असतात वर्तुळाची काही अजून उदाहरणे नाणी चाक बांगडी इत्यादी आपल्या आसपास बघून आपण वर्तुळाची अजून काही उदाहरणे सांगू शकतो का प्रयत्न करा वर्तुळ म्हणजे एक बंद वक्र आहे ज्यावर प्रत्येक बिंदू एका निश्चित बिंदू पासून समान अंतरावर असतात निश्चित बिंदूला म्हणतात केंद्र म्हणजे सेंटर दिलेल्या आकृतीमध्ये बिंदू ओ वर्तुळाचे केंद्र आहे लक्षात ठेवा कुठल्याही वर्तुळाला आपण त्याच्या केंद्रावरून ओळखतो केंद्रापासून वर्तुळाच्या कुठल्याही बिंदूपर्यंतच्या अंतराला त्रिज्या म्हणजेच रेडियस म्हणतात आपण असेही म्हणू शकतो की वर्तुळाच्या केंद्राला वर्तुळावरील कुठल्याही बिंदूंनी जोडणाऱ्या रेखाखंडाला त्रिज्या म्हणतात जसे आकृतीमध्ये रेखाखंड ओ ए केंद्र ओ आणि वर्तुळावरील बिंदू ए ला जोडत आहे म्हणून त्याला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात जर आपण वर्तुळावर काही अजून बिंदू घेतले जसे बी सी डी तर हे सगळे बिंदू बिंदू ओ पासून तितक्याच अंतरावर आहेत जितक्या अंतरावर ओ पासून ए आहेत म्हणजे आपण असे म्हणू शकतो की ओ ए बरोबर ओ बी बरोबर ओ सी बरोबर ओ डी आहे म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की वर्तुळावरील प्रत्येक बिंदू वर्तुळाच्या केंद्रापासून समान अंतरावर असतो इथे अजून एक खास गोष्ट आहे इथे आपण बघू शकतो की ए O, D, ओ आणि डी एका रेषेमध्ये आहेत किंवा आपण म्हणूया रेखाखंड ए डी वर्तुळाचा केंद्र ओ मधून जातो अशा रेखाखंडाला वर्तुळाचा व्यास म्हणजे डायमीटर म्हणतात कुठल्याही वर्तुळाचा व्यास हा त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असतो ह्याच्याच बरोबर जर आपण वर्तुळावरील कुठल्याही दोन बिंदूंना जोडले तर जी रेखा बनेल त्याला वर्तुळाची जीवा म्हणजेच कॉड म्हणतात जसे इथे ए सी ए बी बी सी बी डी इत्यादी सगळ्या रेखाखंड जीवा आहेत व्यास वर्तुळावरील दोन बिंदू जोडतो म्हणून तो देखील एक जीवा आहे आता वर्तुळाच्या ए पासून बी पर्यंतचा भाग घ्या वर्तुळाच्या कुठल्याही भागाला आपण त्याचा कन्स म्हणजेच आर्क म्हणतात दाखवलेला भाग आहे कंस ए बी ज्याला आपण ह्या प्रकारे लिहू शकतो आणि आपण ए बीला सरळ मार्गाने जोडले तर तयार झालेला रेखाखंड ए बी आणि कंस ए बी मिळून त्याला वर्तुळाचा वृत्तखंड म्हणजे सेगमेंट ऑफ सर्कल म्हणतात म्हणजेच वर्तुळाची एक जीवा आणि संबंधित कंस यापासून बनलेल्या भागाला वर्तुळखंड म्हणतात परंतु जर आपण ए आणि बी ला केंद्र ओ ने जोडले तर त्रिज्या ओ ए ओ बी आणि जीवा ए बी ने त्रिज्या खंड म्हणजेच सेक्टर बनते अशा प्रकारे कुठल्याही दोन त्रिज्या आणि संबंधित जीवेने बनलेल्या वर्तुळाच्या भागाला त्रिज्याखंड म्हणतात जर आपण बघितले की वर्तुळाच्या व्यासाचे जर आपण दोन समान भाग केले तर त्यातील प्रत्येक भागाला म्हणतात अर्धवर्तुळ म्हणजेच सर्कल लक्षात ठेवा अर्धवर्तुळामध्ये वर्तुळाचा व्यास येत नाही अशा प्रकारे इथे ए बी डी एक अर्धवर्तुळ आहे जर आपण बिंदू ए पासून सुरुवात करून वर्तुळावर चालू लागलो तर काही अंतर गेल्यावर आपण परत त्याच बिंदूपाशी येतो वर्तुळाच्या सीमेवर म्हणजेच बाउंड्रीवर जे अंतर पार केले त्याला वर्तुळाचा परीघ म्हणजे सरकम्फरन्स म्हणतात तर आज आपण शिकलो वर्तुळ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण चतुर्भुज आणि वर्तुळाच्या बाबतीतील काही मजेदार प्रश्नांना सोडवूया